Hello everyone, let's start today's portion with theorem of areas of similar triangles. Now what is given in this theorem of areas of similar triangles? When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. Now here this one is IMP theorem, that means sentence proof आहे. तुम्हाला sentence दिलेला राहील आणि पूर्ण theorem तुम्हाला by using diagram प्रूव करावं लागेल. किंवा मग ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये हाच क्वेश्चन दिला तर काय करतील ते, की तुम्हाला पूर्ण प्रूफ सोडवून दिलेला राहील आहे थेरम आणि मध्ये मध्ये रिकाम्या जागा राहतील, तर त्या पद्धतीचा क्वेश्चन सोपा जातो. ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला क्वेश्चन हा सोपा जातो. तर दोन्ही प्रकारे त्याची तयारी करून ठेवायची, म्हणजे तो थेरम चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा आणि सोबतच दोन तीनदा लिहून पाहायचा, त्याच्यामुळे तो थेरम चांगला होतो, चांगल्या तऱ्हेने समजतो, समजून करायचं, निव्वळ पोपटा सारखं पाठ करायचं नाही. नाउ व्हॉट इज गिवन, दॅट मीन्स टू इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर देन देअर एरियाज ऑफ दोज सिमिलर ट्रायंगल, दॅट मीन्स रेशो ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजेच काय अर्थ होतो की इफ दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन या दोघांचाही एरियाचा रेशो इज इक्वल टू साइड ए बी स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. दिस पोर्शन वी आर गोइंग टू प्रूव. आता याच्यामध्ये आणि याच्या आधी जो पहिला पोर्शन घेतला होता, रेशो ऑफ द एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल्स असा घेतला होता, हे दोन पोर्शन थोडे सांभाळून ठेवायचे. किंवा पुष्कळदा जर पहिल्या प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्ही दुसऱ्याचा रेशो लिहून ठेवता, दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन आला तर पहिल्याचा रेशो लिहून ठेवतात, ही चूक करू नका. नाउ लेट्स सी व्हॉट इज गिवन. टू ट्रायंगल्स आर गिवन, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. These two similar triangles are given. I have written already here. At the same time, they have given AD perpendicular to BC. This is perpendicular sign. And segment PS is perpendicular to segment QR. And this portion we are going to prove. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. Now, while in this proof, we are going to explain this proof by using four steps. चार स्टेप्सचा उपयोग करून हा थेरम आपण सोडवणार आहोत. आता पुस्तकामध्ये जसा दिलेला आहे तसा सोडवायचा नाही, मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर जसा लिहून देते त्या पद्धतीने तुम्हाला हा थेरम सोडवायचा आहे. मग कोणत्या पद्धतीने? फर्स्ट पार्ट, चार पार्ट आहे याच्यामध्ये. फर्स्ट पार्ट, व्हॉट इज गिवन, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर, दिस वन इज गिवन अँड देअर फॉर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, त्यांचा रेशो लिहायचा आहे करस्पॉन्डिंग साइड्सचा. आफ्टर दॅट सेकंड पोर्शन, ट्रायंगल ए बी डी, दिस मच ट्रायंगल, दिस ट्रायंगल इज सिमिलर टू पी क्यू एस, हे दोघं जण आपण प्रूव्ह करणार आहोत, गोइंग टू प्रूव्ह. हे दिलेलं आहे, त्याचा उपयोग करून आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स घेणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा पोर्शन काय आहे, हे दोन ट्रायंगल आपण प्रूव्ह करणार आहोत सिमिलर आहे म्हणून. तिसऱ्या पोर्शन मध्ये काय घेणार आहोत, रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, याचा फॉर्म्युला घेणार आहोत. ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू, हा फॉर्म्युला युज करणार आहोत. आणि लास्ट स्टेपमध्ये, चौथ्या स्टेपमध्ये, या तिघांचा उपयोग करून वन फ्रॉम वन टू अँड थ्री आपण हे प्रूव्ह करणार आहोत. नाऊ लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट पोर्शन, व्हॉट इज गिवन, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर बिकॉज इट इज गिवन. इफ दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर प्रपोर्शनल अँड देअर फोर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू AC upon PR because corresponding sides of similar triangles. This is number one. आता इथे this is number one. पहिला भाग झाला. दुसरा भाग, we are going to prove this triangle is similar to this triangle.
Now, in triangle, ABD, and प्रूव करून राहिलो आहे सिमिलर आहेत असं दिलेलं नाहीये. एबीडी एंड ट्रायंगल पी क्यू एस, ट्रायंगल पी क्यू एस, व्हाट इज गिवन इन दिस डायग्राम? दिस एंगल बी इज कॉन्ग्रुएंट टू एंगल क्यू. इट इज गिवन इन द डायग्राम. तुमच्या स्टेटमेंट मध्ये कुठेही तसं दिलेलं नाहीये, सिमिलर आहे त्याच्यामुळे हे कॉन्ग्रुएंट होतीलच. देअरफोर एंगल बी, किंवा तुम्ही ए बी डी असं तीन अक्षरी नाव लिहू शकता, एंगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू एंगल पी क्यू एस. दिस इज गिवन. का बरं हे गिवन मध्ये येतं ह्याचं रिझन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये. का बरं हे गिवन मध्ये येतं? कारण त्यांनी काय दिलेलं आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. इफ दोज ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स एंड साइड्स आर प्रोपोर्शनल, एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्यांचे एंगल्स हे आपोआप कॉन्ग्रुएंट होतात. एट द सेम टाइम ए डी बी, ए डी बी इज इक्वल टू एंगल, हा एंगल हा वाला इज इक्वल टू पी एस क्यू, पी एस क्यू इज इक्वल टू 90. का बरं 90? बिकॉज धिस वन इज परपेंडिक्युलर टू बी सी, पी एस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर. कुठे दिलेला आहे? गिवन मध्ये दिले. अगेन दिस पोर्शन विल बी गिवन. एंड देअर फोर दिस ट्रायंगल, दोन एंगल आले, हा एवढ्या ट्रायंगल मध्ये हा एंगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे. दॅट मीन्स दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए ए टेस्ट. ट्रायंगल ए बी डी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस बाय ए ए टेस्ट. इट इज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, अगेन देअर साइड्स आर प्रपोर्शनल. देअर फोर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी डी, ए बी अपॉन पी क्यू, बी डी अपॉन क्यू एस इज इक्वल टू ए डी, ए डी अपॉन पी एस. दिस इज नंबर टू एंड वाय वी हॅव टेकन दिस करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नंबर दोन झाला. थर्ड पोर्शन एरियाज, दोघांचाही काय घ्यायचा आहे, रेशो घ्यायचा आहे, एरिया रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थर्ड पोर्शन. आता तुम्ही जेव्हा हे पुस्तकामध्ये लिहाल, तुम्हाला मी आत्ताच आधी सांगितलं की तुम्हाला ब्लॅकबोर्डवर मी जसं लिहून देते त्या पद्धतीने थेरम सोडवायचा आहे. इथे पुस्तकात जसा दिलेला आहे त्यांनी शॉर्टकट मारलेले आहे, तर पुस्तकात जसा दिलेला आहे तसा सोडवू नका. ज्या पद्धतीने मी इथे ब्लॅकबोर्डवर लिहून देते त्या पद्धतीने सोडवा. थर्ड पोर्शन. आता पुस्तकात जेव्हा तुम्ही नोटबुकमध्ये जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा इथे मार्जिनमध्ये एवढा पोर्शन काय घेतला आपण, सिमिलर ट्रायंगल्स. नंबर वन, याला असा पेन्सिलने मार्जिन करायचा, हा फर्स्ट पोर्शन आहे. म्हणजे याला तुम्ही असं केल्यानंतर सिमिलर ट्रायंगल्स असं हलक्यात आणि सिमिलर ट्रायंगल्स. त्याच्यानंतर इथे अगेन सिमिलर ट्रायंगल्स, दोन सिमिलर ट्रायंगल प्रूव केलेले आहे या नंबर टू. थर्ड पोर्शन. नाउ ए वन, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. मी राहिलेला पोर्शन इकडे घेते. दिस पोर्शन वी आर गोइंग टू प्रूव. एंड देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ए वन म्हणजे कोणता ट्रायंगल, एबीसी, ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी वन. याची बी वन कोणती आहे, बी सी, बेस हाइट एडी अपॉन याचा बेस क्यू आर, हाइट पी एस. आता बघा आपल्याला प्रूव काय करायचं होतं, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव करायचं होतं याच्यामध्ये. याला मी सेपरेट करून घेते, बी सी अपॉन क्यू आर इन टू ए डी अपॉन पी एस, याला असं सेपरेट करून टाकू. आता बघा मला
लेफ्ट हैंड साइड ला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर असा आला होता, आला माझा लेफ्ट हैंड साइड. राइट हैंड साइड ला मला या पद्धतीने पाहिजे, म्हणजे कोणता तरी बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर असा पाहिजे. म्हणजे फक्त बीसी अपॉन क्यूआर इथे आलेला आहे, म्हणजे पुन्हा जर इथे याच्या ऐवजी जर बीसी अपॉन क्यूआर आला तर मला आपोआपच हा पोर्शन मिळतो, हे लक्षात घ्यायचं. इथे जर मी एडी अपॉन पीएस च्या ऐवजी बीसी अपॉन क्यूआर मला मिळाला तर बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर माझा आन्सर येतो. मग मला हे आणायचं आहे, हे आता याचं काम नाही आपल्याला. तर मी आता इथे ऍडजस्टमेंट कशी कर, मला हे हवंच आहे बीसी अपॉन क्यूआर इंटू एडी अपॉन पीएस. एडी अपॉन पीएस च्या ऐवजी मला काही घेता येईल का, एडी अपॉन पीएस, एडी अपॉन पीएस बघा आहे इथे. एडी अपॉन पीएस च्या ऐवजी मी एबी अपॉन पीक्यू ठेवते, एबी अपॉन पीक्यू का बरं ठेवते मी सांगते. एडी अपॉन पीएस च्या ऐवजी मी काय ठेवलं, एबी अपॉन पीक्यू ठेवलं इथे. तरी सुद्धा मला नाही एबी अपॉन पीक्यू नको आहे, मला बीसी अपॉन क्यूआर. मग एबी अपॉन पीक्यू च्या ऐवजी मला बीसी अपॉन क्यूआर ठेवता येईल का, एबी अपॉन पीक्यू च्या ऐवजी मला बीसी अपॉन क्यूआर ठेवता येतो. कुठून ठेवला हा बीसी, हा जसा आहे तसाच ठेवून राहिली आहे मी. क्यूआर इज इक्वल टू एबी अपॉन पीक्यू, एबी अपॉन पीक्यू च्या ऐवजी मी बीसी अपॉन क्यूआर ठेवतो, बीसी अपॉन क्यूआर आला पोर्शन माझा. अँड देअर फोर हिअर बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर आला एक पोर्शन. दॅट मीन्स वी कॅन प्रूव, आपण इथे हा पोर्शन प्रूव्ह केला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. जर मी हे प्रूव्ह करू शकत असेल तर मी हेही प्रूव्ह करू शकते की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह ए एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, हे करू शकते इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. मग एवढं सर्व प्रूव्ह करत बसायचं का परत ते काही नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह ऑल दिस थिंग्स. अँड हे सर्व मी कसं काढलं, फ्रॉम इथे रिझन काय येतं, फ्रॉम वन टू अँड थ्री इथे लिहिते मी. अँड देअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हेन्स प्रूव्ह. म्हणजे आपण हा थेरम कशा पद्धतीने सोडवला, चार स्टेपमध्ये सोडवला. चार स्टेपमध्ये सोडवताना पहिला पोर्शन कोणता होता, टू ट्रायंगल्स आर सिमिलर, हा पहिला पोर्शन होता. त्याला मार्जिनमध्ये पेन्सिलने लिहून ठेवायचा, हा फर्स्ट पार्ट आहे की टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर प्रपोर्शनल. सेकंड पोर्शन काय होता, दिस ट्रायंगल ए बी डी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, हा हे आपण प्रूव्ह केलं कोणत्या टेस्टनी, बाय ए ए टेस्ट केला आपण इथे प्रूव्ह. इफ दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर प्रपोर्शनल, नंबर टू झाला हा. After that, we have taken ratio of areas of two triangles. And it has a formula guy, A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. That means, what is here B1? BC into AD. QR into PS. QR into PS. त्याला मी सेपरेट करून टाकलं. मला इथे बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर दिसलं, मला जे प्रूव्ह करायचं होतं त्याच्यामध्ये बीसी स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर दिसलं, परंतु एडी अपॉन पीएस नव्हतं त्याच्यामध्ये. मग मला एडी अपॉन पीएसच्या ऐवजी मी काय ठेवलं, एबी अपॉन पीक्यू. कुठून ठेवलं एबी अपॉन पीक्यू, बघा इथे एडी अपॉन पीएसच्या ऐवजी मी एबी अपॉन पीक्यू ठेवलं, कारण ही तीनही रेशो सारखे आहे. या रेशोच्या ऐवजी मी हा रेशो ठेवला, पण तरी सुद्धा मला इथे बीसी स्क्वेअर होतच नाही आहे. म्हणजे मला एबी अपॉन पीक्यू च्या ऐवजी बीसी अपॉन क्यू आर ठेवता आलं पाहिजे. तर नंबर वन वरून मी ठेवला, तिथे पहिला पोर्शन जो प्रूव्ह केला होता त्याच्यावरून ठेवला. मग आता बघा बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर अँड सिमिलरली अँड देअर फोर डायरेक्ट ही स्टेप लिहायची, इथे सुद्धा डायरेक्ट फ्रॉम वन टू अँड थ्री. इन दिस वे वी आर गोइंग टू प्रूव्ह, वी हॅव प्रूव्ह दिस थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स.